त्या नॉर्ममध्ये बसत नाही म्हणून विमा कंपन्या अग्रिम रक्कम द्यायला तयार नाहीत, सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही, शेतकऱ्याने जगावं कसं? पण त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, फक्त ते बीडचे कृषीमंत्री नाहीत तर राज्याचे कृषीमंत्री आहेत. ते वैचारिक असू शकतात परंतु शत्रूबरोबर विरोधकांच्यावर शत्रूसारखं वागणे हे जे काय चाललं आहे हे काही महाराष्ट्राचं असं कल्चर पूर्वी नव्हतं. कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नव्हते, त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत परत इंडियामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब माझ्यासोबत आहेत. सरकार आपल्या दारी असा उपक्रम सरकारकडून चालवला जातो आहे, अनेक घंटे मुख्यमंत्री काम करत आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर दिसतात का तुम्हाला? नाही, अनेक घंटे काम करतात म्हणजे नेमकं दहीहंडीला गेलं, कुठल्या गणपतीच्या मंडळाला वेळ दिली त्यात जास्त खर्च केला म्हणजे अनेक घंटे काम केलं का? बेसिक काम होणं गरजेचं आहे. भलेही त्या मंत्रालयातनं बाहेर नाही पडले तरी चालतील, आमची काही हरकत नाही. तेच बांधावर आले पाहिजे तशातला भाग नाही. परंतु आज शेतकऱ्याच्या शिवारामध्ये काय स्थिती आहे, काय अवस्था त्याची झालेली आहे, आईनं ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळं फुलोऱ्यावर असताना पिकं करपून गेली, सोयाबीन असेल, भुईमूग असेल, उडीद असेल, मूग असेल, तीळ असेल, धान असेल, कपास असेल, सगळ्या पिकाला याचा फटका बसलेला, ज्वारीला बसलेला आहे. आणि मग वरवरनं म्हणायचं की पिकं तरी दिसत आहेत, पिकानं फक्त जीव वाचवलेला, गेल्या आठवड्यात थोडं तुरळक कुठेतरी पाऊस पडला पण त्याची फळधारणा संपूर्ण लयाला गेलेली आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये केवळ त्या नॉर्ममध्ये बसत नाही म्हणून विमा कंपन्या अग्रिम रक्कम द्यायला तयार नाहीत, सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही, शेतकऱ्याने जगावं कसं? तेव्हा उद्या औरंगाबादला म्हणजे दुष्काळी पट्ट्यातच मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय जाहीर करावा, महाराष्ट्र दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावा, त्याची आज महाराष्ट्राला गरज आहे. नवीन आता राजकीय बरेचशा काही गोष्टी घडल्यात, नवीन कृषीमंत्री आलेत धनंजय मुंडे, कसे वाटतात नवीन कृषीमंत्री? त्यांच्यामध्ये आत्ता उत्साह आहे पण त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, फक्त ते बीडचे कृषीमंत्री नाहीत तर राज्याचे कृषीमंत्री आहेत. अग्रिम रक्कम द्या असा आदेश देत असताना बीडमधले सगळे सर्कल धरले परंतु शेजारच्या परभणी किंवा जालन्यामध्ये धरले नाहीत अशा माझ्याकडे तक्रारी आल्या. ते राज्याचे कृषीमंत्री आहेत, तसं बीडकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं, तसं परभणीमध्ये, उस्मानाबादमध्ये, औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये, बुलढाण्यामध्ये सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तिथेही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती पाहिली, सत्ताधारी विरोधक यांच्याकडे पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? बरं, नेमकं सध्या जे चाललं आहे ते बघितल्यानंतर किळसच वाटते, कारण जे मूलभूत प्रश्न आहेत जनतेचे त्याच्यावर कधीच चर्चा होताना दिसत नाही. इतिहासामध्ये सर्वाधिक बेरोजगारी वाढलेला हा कालावधी आहे, पण तरुणांच्या बेरोजगारीबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. महागाईचा उच्चांक झालेला आहे, महागाईवर बोलायला कुणी तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. जे काही एकमेकाच्याला विरोध करत असताना, राजकारण करत असताना कमरेखालचे वार करणे किंवा व्यक्तिगत पातळीवर शत्रुत्वासारखं वागणे, मतभेद असतील तर ते वैचारिक असू शकतात परंतु शत्रूबरोबर विरोधकांच्यावर शत्रूसारखं वागणे हे जे काय चाललं आहे हे काही महाराष्ट्राचं असं कल्चर पूर्वी नव्हतं आणि असलं कल्चर आणणं हे धोकादायक आहे. तुम्ही महाविकास आघाडीसोबत फारकत घेतली, त्याबद्दल तुम्ही स्पष्ट तुमचं मतही मांडलं होतं, मात्र त्यानंतर तुम्हाला थेट इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीस आमंत्रण आलं होतं, ते तुम्ही नाकारलं, तुम्ही तिकडे गेलं नाही? हो, कारण इंडियामध्ये महाविकास आघाडीतले बरेचसे पक्ष आहेत आणि त्यांच्याबद्दलचा आमचा आक्षेप आम्ही नोंदवलेला आहे. कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदवले, त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत परत इंडियामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही महाविकास आघाडी सोडल्यानंतर शरद पवार साहेबांचा तुमचा काही फोन वगैरे काही भेटणं वगैरे काही झालं का? काही स्पष्टीकरण मागितलं तुम्हाला? नाही झालं. कधी का सार्वजनिक कार्यक्रमामध्ये झाले असेल भेट तर ते नमस्कार चमत्काराच्या पलीकडे काही झाले नाही. हातकणंगले मतदारसंघात तुमच्या ज्या विरोधात होते धैर्यशील माने, आता ते तुमच्या विरोधात पुन्हा असू शकतात, मात्र उद्धव ठाकरेंनी जर तुम्हाला हाक दिली, साथ दिली, तर तुम्ही त्यांना साथ द्याल का? असं आहे की
कुठल्याही आघाडीत जायचं नाही असा आमचा निर्णय झालेला आहे. अर्थात त्या मतदारसंघातल्या लोकांनीसुद्धा मला ठामपणानं सांगितले की तुम्हाला आम्ही स्वाभिमानी संघटनेचा नेता म्हणून मत देणार आहे, शेतकरी नेता म्हणून मत देणार आहे, तुम्ही आघाडीच्या बंधनामध्ये गुंतून पडू नका. असं जनतेतूनसुद्धा आल्यामुळं मी त्या मताचा आदर करून तो निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं त्याचा पुनर्विचार करायचा प्रश्न येतोच कुठं. समजा एखाद्यानं तरीसुद्धा पाठिंबा द्यायचं, कुणाच्याही आघाडीत न जाता कोण पाठिंबा देत असेल तर मी नको कशाला म्हणू. बाहेरून जर उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तर तुम्ही स्वीकाराल? मग उमेदवार उभारण्याकरता त्याने आणि त्यांच्या आघाडीत न जाता पाठिंबा देत असेल तर माझी काय हरकत नाही. आता पंकजा मुंडेंचा एकीकडे शिवशक्ती परिक्रमा म्हणजे वैयक्तिकरित्या दौरा पाहता महादेवजानकरांची वेगळी भूमिका, संभाजीराजे प्रकाश आंबेडकरांची वेगळीच भूमिका आहे, हे सगळं पाहता राज्यात एक नवी समीकरण उदयास येईल असं वाटतं का तुम्हाला? कदाचित होऊ शकतं. 1977 सालीसुद्धा ऐनवेळी एक आगळं वेगळं समीकरण निर्माण झालं होतं आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. कारण आजचे जे सत्ताधारी आहेत त्यांना सत्तेचा एवढा दर्प आलेला आहे. कदाचित होऊ शकतं पण आम्ही तसा अजून विचार केलेला नाही. शेवटचा प्रश्न आहे, रविकांत धुपकर त्यांचं जे शिस्त बंधनाची कारवाई होती त्याचं पुढे काय झालं, त्या संदर्भात काय? धुपकरांना शिस्तपालन समितीनं बोलवलं होतं, त्यांनी लेखी पत्र दिलं पण त्या लेखी पत्रावरही त्यांचे काही त्यांना खुलासा पाहिजे होता आणि म्हणून त्यांना काही मुदत दिलेली होती. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांना आजारपणामुळं, मणक्याच्या आजारामुळं हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं, अजूनही तिथे हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळं शिस्तपालन समितीनं त्यांना बरं वाटेपर्यंत थांबायचं ठरवलेलं आहे. लोकसभेसाठी किती मतदारसंघावर शेतकरी स्वाभिमानी संघटनेने फोकस केलेला आहे? आम्ही याआधीच जाहीर केलं आहे की 6 मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. त्यातला मी लढवत असणारा हातकणंगले असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, ही 3, माढा 4, परभणी 5 आणि बुलढाणा 6.